खूप म्हणजे खूप 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 गोड दिसतेस. आणि तुझ्यासाठी तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी जे काही स्वप्न पाहिली ना त्यात फक्त आपण दोघं कधीच नव्हतो, आपलं बाळ सुद्धा होतं त्याच्यात. ट्रस्ट मी. थँक्स. थँक्यू सो मच सम्यक. गेले काही दिवसात मी विसरूनच गेले होते हसणं, भागडणं, खुश होणं हे सगळं माझ्या आयुष्यातही आहे, माझाही अधिकार आहे तो. बट यू मेड मी रिअलाइज की तो माझा हक्क आहे. थँक्यू सम्यक. कदाचित तू एवढं सुख घेऊन माझ्या आयुष्यात येणार होतास म्हणून मी एवढं सगळं सोसलं असेल. अरे कुठे हा फोन उचलत नाही, का वागतोय असा? आम्ही शोधलं कुठेच नाही येतो. अरे हा फोन पण उचलत नाही, डॅमेज कुठे गेलाय हा? ललित, मीरा, तुम्हाला सम्यक काही बोलला होता का? त्याला कसलं टेन्शन होतं का? मीरा सांग ना प्लीज, मला ना दीच खूप टेन्शन आलंय. नाही गुरुजी, तसं काही नाहीये ग. ऋषीला विचार ना, काल रात्री मी एकच होतो, तसं काही वाटलं नाही ग. त्याला नक्कीच कोणीतरी फोन करत होत. हो, त्याला बहुतेक अजय कॉन्टॅक्ट करत होता. म्हणजे असं मीनाक्षी बहिणी म्हणाल्या. हा म्हणजे मी सम्यकच्या तोंडून ना अजयचं नाव ऐकलं म्हणून बोलले मी. नाही, हे शक्य नाहीये बाबा. अरे सौ वसंत ऋषी, अरे काय झालं? अरे सम्यक पळाला. अरे काय बोलतोय सुय दादा? हो म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी त्याला एका माणसाबरोबर बाईकवरून पळताना बघितलं.